कोल्हापूरच्या केआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये अभिज्ञान या एक दिवसीय आंतरराष्ट्रीय विद्यार्थी परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील कर्तबगार व्यक्तींशी विद्यार्थ्यांना थेट संवाद साधण्याची संधी मिळाली. मागील अनेक वर्षापासून केआयटी कॉलेजमार्फत या परिषदेचं आयोजन केलं जातं. यंदा अनेक मान्यवरांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभलं. विद्यार्थ्यांना मंदार भारदे, वैभव निंबाळकर, त्याचबरोबर रचना रानडे, धैर्य दंड, ऋषिकेश जोशी यांच्याशी संवाद साधता आला. आपल्यासाठी पोरं कॉलेजमधून बाहेर पडायच्या तिसऱ्या चौथ्या वर्षीच काहीतरी डोक्यामध्ये धंद्याचं करतात, स्वतःची कंपनी काढतात. ते कंपनी काढायला नातलगांकडनं इकडून तिकडून पैसे घेतात, ते बँकांकडून पैसे घेतात, त्या पैशामधून स्वतःचे छोटे मोठे उद्योग उभे करतात. आणि ते उद्योग उभं केल्यानंतर जोपर्यंत इतर लोक पहिली पगारावर घेत असतात तोपर्यंत ते ह्याच्या स्वतःच्या गाड्या झालेल्या असतात, व्यवसाय झालेले असतात. काय हेच करणार आहे. सगळ्यांना आता नोकऱ्या असणार नाही. खरं म्हणजे नोकऱ्या आता कोणालाच असणार नाहीये. नोकऱ्या मिळवण्यासाठीचा संघर्ष जेवढा मोठा आहे तेवढा व्यवसाय सेटल करण्यासाठीचा संघर्ष मोठा नाहीये.